मुंबईमधल्या महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक उभारायला विरोध करणाऱ्या मनसेनं स्मारकासाठीच्या निधीच्या तरतुदीवरून शिवसेनेला टार्गेट केलंय. महापालिकेमधल्या यंदाच्या अर्थसंकल्पात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी निधीची तरतूद न करणं हे दुर्दैवी आहे असा आरोप मनसेनं केलाय. मोदींच्या सर्व योजनांसाठी तरतुदी होत असतील आणि बाळासाहेबांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद होत नसेल तर हे दुखद आहे अशी प्रतिक्रिया मनसे नगरसेवकांनी दिली आहे. तर यापूर्वीच्या अर्थसंकल्पात आधीच बाळासाहेबांच्या स्मारकासाठी तरतूद करण्यात आली होती, त्यामुळं ती पुढच्या अर्थसंकल्पात वर्ग होत असते असा दावा शिवसेनेचे खासदार आणि नगरसेवक राहुल शेवाळे यांनी केलाय. तर निधीचा वापर न केल्यास तो रद्द होतो अशी माहिती महापालिकेतल्या तज्ज्ञांनी दिली. त्यामुळं आता बाळासाहेबांच्या स्मारकाच्या निधीवरून वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. मोदी साहेबांच्या जेवढ्या योजना होत्या भाजपच्या त्या सगळ्याला बजेटमध्ये प्रोव्हिजन केली आहे, पण अत्यंत खेदानी म्हणावं लागतं की बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एक रुपयाची सुद्धा तरतूद या बजेटमध्ये केलेली नाही आहे. शिवसेना नेत्यांना हे माहीत पाहिजे की गेल्या बजेटमध्ये ज्या तरतुदी वापरल्या गेल्या नाहीत त्या लॅप्स होतात. नवीन बजेटमध्ये माननीय बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एक रुपयाची सुद्धा तरतूद प्रशासनाने केली नाही आहे शिवसेना सत्तेत असताना, ही अत्यंत खेदाची बाब आहे. आयुक्त हे पण माननीय मुख्यमंत्र्यांचे पेदे आहेत आणि त्यांच्या सांगण्यानुसार हा अर्थसंकल्प त्यांनी बनवला आहे आणि ह्या अर्थसंकल्पामध्ये कुठेच शिवसेना प्रमुख हिंदू हृदय समाज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची कुठली निधी यांनी ह्याच्यामध्ये तरतूद केली नाही. ह्याच्यामध्ये कुठेतरी संकेत असं दिसतं की भाजपला फक्त खेळी करायची आहे आणि ह्या ह्याच्याबद्दल त्यांना रस नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.